मलकापुरात रामचंद्र ट्रेडर्सवर धाड, बनावट उंटबिडी जप्त. राज्यात प्रचलित उंटबिडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीचा विक्री करणाऱ्या मलकापुरातील एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट बिड्या विक्री केल्या जात असून यामुळे शासनाला टॅक्स भरून हा व्यवसाय करणाऱ्या बिडी कंपनीला आर्थिक नुकसान होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात बनावट उंटबिडी विकल्या जात असल्याची माहिती या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीला मिळाली होती. याबाबतची शहानिशा केल्यानंतर उंटबिडीचे सर्वेअर अमोल कुलकर्णी यांनी तक्रार दाखल करत मलकापूर शहर पोलिसात दिल्याने पोलिसांनी या तक्रारीवरून शुक्रवारी 12 मार्च रोजी मलकापूर शहरातील रामचंद्र ट्रेडर्स धाड टाकली. त्यावेळी दुकानातून उंटबिडी या प्रचलित कंपनीच्या नावाचा बनावट साठा किंमत 12,000 रुपये जप्त करण्यात आला आहे. यावेळी आरोपी अमर रामचंद्र तलरेजा यांच्या विरुद्ध व्यापार चिन्ह अधिनियम 1999 कलम 102, 103, कलम 104 तसेच कॉपीराईट ऍक्ट 1957 कलम 63 व भांदवीचे कलम 420 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आज दिनांक 12/3/2021 रोजी मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये अमोल प्रभाकर कुलकर्णी मार्केट सर्वेअर राहणार नाशिक उंटबिडीचे सर्वेअर आहे ते उंटबिडी कंपनी नाशिक शिरनर येथील आणि यांच्या असं लक्षात आलं की मलकापूर शहरामध्ये रामचंद्र ट्रेडर्सचे मालक अमर रामचंद्र तलरेजा राहणार संत कवरदास नगर मलकापूर ही व्यक्ती त्यांच्याच कंपनीची सारखी डुप्लिकेट उंटबिडीची विक्री करत आहेत. यावरून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब त्यांना मदत दिली आणि त्यांच्या आधारे पोलीस आणि संयुक्तरित्या त्यांच्या दुकानावर छापा मारण्यात आला. त्या छाप्यामध्ये त्यांच्या दुकानामध्ये उंटबिडीचे 32 पुडे ज्याची किंमत 12,032 रुपये आहे तो माल डुप्लिकेट असल्याचा मिळून आला. त्यावरून ते ताब्यात घेण्यात आला आणि जप्त पंचनामा कारवाई करण्यात आली आणि ते आरोपी अमर रामचंद्र तलरेजा यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये व्यापार चिन्ह अधिनियम 1999 कलम 102, 103 आणि 104 तसेच प्रतिलिपी अधिनियम 1957 कलम 63 आणि भारतीय दंड संहितेचे कलम 420 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि प्राथमिकदृष्ट्या त्यांना जेव्हा विचारपूस केली तर त्यांनी हा उंटबिडीचा माल बुरानपूर येथून दिनेश सिंग कोणी आहे त्यांच्याकडून विकत आणल्याचा प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळालेली आहे. तर याचा पुढील तपास आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मसाय आणि त्यांची टीम करीत आहे. पाटील अमृततुल्य चहा प्रेमाचा. चहा, दूध, दही, तूप, आईस्क्रीमची ऑर्डर स्वीकारल्या जातील. माळी कॉम्प्लेक्स, नांदुरा रोड, मोताळा, जिल्हा बुलढाणा.